जोपर्यंत एसटीचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत जे जे आदिवासींना ते ते धनगरांना. मंत्रालयामध्ये बैठक झाली, सह्याद्री गेस्ट हाऊसला बैठक झाली आणि त्यामध्ये ठरलं की आदिवासी कल्याण ज्या योजना ज्या चालू आहेत त्या 22 योजना जशाच्या तशा धनगर समाजाला लागू करण्याचा शासन निर्णय झाला. 10 पानाचा तो निर्णय आहे. महाराष्ट्रातल्या तरुण एज्युकेटेड मुलांना माझी विनंती आहे की ती 10 पानं तुम्ही नेटवरनं काढा आणि वाचा. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या त्या योजना आहेत. काय त्या योजना? या राज्यातल्या गरीब धनगरांच्या पोरांना या राज्यातल्या नामांकित इंग्लिश मीडियम शाळा आहेत त्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. त्याची फी 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख रुपये आहे, ते सरकार भरणार. या राज्यामध्ये जी मुलं वसतिगृहांना ॲडमिशन मिळत नाहीत त्या मुलांना विभागीय ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि जी विभागीय ठिकाणं आहेत पुणे आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, अशा ठिकाणी जिथं मुलं वसतिगृहाला ॲडमिशन मिळत नाही त्या प्रत्येकी मुलाला 60,000 रुपये द्यायचे. जे क वर्गच्या महानगरपालिका आहेत अशा ठिकाणी 51,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचे आणि जे आपले जिल्हे आणि तालुके आहेत अशा ठिकाणी 43,000 रुपये त्या मुलांसाठी द्यायचे असं त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. परंतु नाही दिलं. ज्या योजना आदिवासींना सुतगिरणीच्या आहेत, धनगर समाजाला सुतगिरणी करण्यासाठीचं प्रोव्हिजन त्या आदेशामध्ये केलेलं आहे त्यालाही दखल दिली नाही. आपला समाज मेंढपाळ व्यवसाय करणार आहे. पिढ्यानपिढ्या या पृथ्वीची निर्मिती झाली आणि जेव्हा मानव निर्मिती झाली तेव्हा जातपात धर्मभेद नव्हते. तेव्हा एक पशुपालक आणि दुसरा गोपालक दोनच समूह असायचे, एक पशुपालक आणि दुसरा गोपालक. आपण पशुपालक आहोत. पशुपालक म्हणून आज आपण सगळे आपले वडीलधारी मंडळी शेळ्या मेंढ्या राखतात. मी लहानपणी राखले, तुम्ही राखलेत, आजही आमच्या घरी मेंढ्या आहेत. त्याची लाज असायची आपल्याला कारण नाही. मेंढ्या मेंढपाळ जेव्हा या गावातनं त्या गावात, त्या गावातनं त्या गावात जातो, जवळजवळ 8 महिने फिरस्ती असते. किती मर्डर झाले मेंढपाळांचे. आम्ही अनेक वेळा मागणी केली की अरे बाबा यांच्यासाठी कायदा करा, यांच्यासाठी काहीतरी संरक्षणाचा कायदा करा. कोणी उठतो मारतो, मर्डर केले मागच्या या वर्षभरात 3-4 मर्डर झालेत मेंढपाळांचे. वनपाल आणि मेंढपाळ यांचा संघर्ष होतो. प्रत्येक जण उठतोय आणि तिथं झाडं लावतोय. मेंढपाळांनी जायचं कुठं? पूर्ण उद्ध्वस्त केली. महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाच्या या मेंढपाळी व्यवसायाकडे धनगराचा व्यवसाय म्हणून न बघता व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे होतं. आज जगाच्या बाजारपेठेमध्ये आपल्या माणसाला खूप किंमत आहे. निर्यात होऊ शकतं, त्याच्यातून महाराष्ट्र सरकारला पैसे मिळू शकतो, त्याच्यातून इथं मेंढपाळी व्यवसाय करणाऱ्या माझ्या समाज बांधवांना पैसे मिळू शकतो. पण तशा दृष्टिकोनातून कधी विचार केला नाही. महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं तुम्ही झाडं लावताय, वनीकरण करताय, त्या वनीकरणामध्ये 3 वर्षाच्या नंतर ते फ्री केलं पाहिजे मेंढपाळांसाठी. पण तसं कधी झालं नाही. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या योजना का लागू झाल्या नाहीत? तुम्ही सर्टिफिकेट पण द्यायला तयार नाही. सरकार येऊन आता 1.5 वर्ष 1.5 वर्ष होत आला, तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तयार नाही. धनगरांच्या बाबतीमध्ये बैठक घ्यायला तयार नाही. कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये वकील उभा करायला तयार नाही. एका बाजूला, दुसरीकडे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये 30-30 लाख रुपये एका वकिलाला फी देत आहे ना. अशी 10-20 वकिलांची फौज उभा करताय आणि धनगरांच्या बाबतीमध्ये तुम्ही एक वकील देत नाही, त्यांच्या बाजूने तुम्ही लढायला उभा राहत नाही. हे महाविकास आघाडीचा मूळ आहे की त्यांना या महाराष्ट्रातल्या धनगरांच्यावरती प्रचंड अन्याय करायचा आहे. आणि म्हणून मी या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या पोरांना आवाहन करतो की आता आपण जागा झालं पाहिजे. आपला जो न्याय आहे, आपला जो हक्क आहे, आपला जो अधिकार आहे तो आपण 100% मिळवला पाहिजे आणि त्याच्यासाठी वाट्टल ते करायची आपली तयारी असली पाहिजे. ती लोकशाहीच्या माध्यमातून असली पाहिजे. आज आपण अहिल्या देवींचा जयंतीचा कार्यक्रम आहे, खूप शांततेत पार पाडला. राज्यातल्या घराघरामध्ये अहिल्या देवींच्या फोटोचं पूजन झालं. अहिल्या देवींच्या फोटोच्या पुढं नतमस्तक होऊन सगळ्या लोकांनी अभिवादन केलं. हे एक आदर्शवाद घटना आहे आणि म्हणून आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जागं राहिलं पाहिजे. जे या महाराष्ट्रातले प्रस्थापित आहेत, जे खरे जातीवादी आहेत, जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे खरे मारेकरी आहेत, यांना आपण शोधलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे. 1,000 कोटी रुपये 2019-20 चे मिळाले नाहीत, 20-21 चे मिळाले नाहीत. याच्यामुळे किती मोठं नुकसान झालंय. आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, हॉस्टेलला ऍडमिशन मिळणाऱ्या मुलांचं नुकसान झालं. 10,000 घरं प्रत्येक वर्षी बांधायची होती, ते घरं दिली नाहीत तुम्ही. 2019-20 ची 10,000 घरं
2021 10,000 घर म्हणजे 20,000 धनगर समाजाच्या पोरांना घर मिळाले असती, ते तुम्ही दिली नाहीत. मेंढपाळ जे रानामध्ये पावसाळ्यामध्ये जे त्यांना चरायला जागा नसते, सरकारने धोरण केलंय की 4 महिने दर महिन्याला एका मेंढपाळाला मेंढ्या चरण्यासाठी 6,000 रुपये कुरण घेण्यासाठी तरतूद केलेली आहे. असं 4 महिन्याचं साईचोक 24,000 एका मेंढपाळाला, असे लाखो मेंढपाळ आमच्या राज्यामध्ये आहेत. त्यांचे पैसे 2 वर्षाचे या सरकारने बुडवलेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण पुरेपूर विचार केला पाहिजे. आणि हे जे जातीवादी आहेत, तुम्हाला धनगरांचा चांगलं पण कळालं, पण जेव्हा तुम्हाला धनगर समाज तुमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये विरोधामध्ये उतरेल, तेव्हा तुमची पळती भुई झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राज्य सरकारला मी आज चोंडीमधून सांगतोय, धनगरांचं जे 1,000 कोटी 2019 आहेत, 2020-21 1,000 कोटी आहेत, हे त्वरित तुम्ही धनगर समाजाच्या सगळ्या 22 योजना लागू करा, त्याच्यासाठीचे सगळे पैसे उपलब्ध करा. नसेल तर मुंबईला जेव्हा धनगर येडा टाकेल, तेव्हा तुम्हाला तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला, तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. अशी आमची मागणी आज चोंडीमधून आम्ही राज्य सरकारकडे करतोय. अन्यायाची भूमिका तुमची पहिल्यापासून राहिले. मागच्या सरकारनं जी आर केल्यानंतर 2019 जुलै महिन्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पैशाची तरतूद केल्याच्या नंतर ते पैसे जातात कुठे? काका पुतण्यांचा हा काळा बाजार आहे. जेव्हा या महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या तुमच्या हातामध्ये जातात, तेव्हा धनगरांच्या वरती अन्याय होतो. या महाराष्ट्रातल्या गोरगरीब बहुजनांना तुम्हाला न्याय द्यायचा नाही, त्यांच्यावरती नेहमी अन्याय करायची तुमची भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून इथून पुढे जागे राहावा. आता सगळा समाज जागा झालाय आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला नेहमी अग्रेसर राहावं लागत, कारण हे हिसकावून घ्यावं लागणार आहे. हे कोण आपल्याला असं सजासजी देणार नाहीये. आपल्याविषयी यांच्या भावना चांगल्या नाहीत हे आपल्याला वेळोवेळी लक्षात येतं. प्रत्येक वेळेस अन्याय. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचं हे सगळं ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, तुम्हाला तिथं निवडणूक लढवता येणार नाहीये. जे छोटे छोटे ओबीसी घटक आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला आधार द्यावा लागणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिनादिवशी मी विनम्र विनंती करतो की अहिल्यादेवीनं ज्या पद्धतीनं राजकारभार, चारही बाजूनं संकट असायची, मल्हारराव गेले, खंडेराव गेले, मालेराव गेले, मुक्तांचं निधन झालं, असं सगळी संकट असताना, 12-13 जवळची माणसं गेलेली असताना सुद्धा ज्या धारिष्ट्यानं अहिल्यादेवी लढल्या, ज्या धारिष्ट्यानी त्यांनी राजकारभार केला, नुसता राज्यकारभार केला नाही, अखंड जगातले राजकर्ते अहिल्यादेवींच्या राजकारभाराचा इतिहास करतायत, वाचन करतायत, अभ्यास करतायत. आणि त्यांना सुद्धा वाटतंय की अहिल्यादेवींच्या सारखं आपण राज्य करावं. जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये चोरांचा सुळसुळाट झाला, तेव्हा अहिल्यादेवींनी विचार केला की अरे कोण आहेत नेमके चोर. त्यांनी एक घोषणा केली की जो कोणी हा चोराचा बंदोबस्त करेल त्या शूरवीराशी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं कोणत्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, कोण माणूस असेल. इतकं परिवर्तन विचारवादी अहिल्यादेवी होत्या. आणि जेव्हा चोरांचा बंदोबस्त झाला, तेव्हा चोरांना त्यांनी शिक्षा नाही दिली. त्यांना विचारलं तुम्ही का असं करता, कशासाठी चोऱ्या करता, तर त्यांनी सांगितलं आमचं पोट भरत नाही, आम्हाला शेती नाही, ज्यांना शेती आहे तिथं पाणी नाही. तेव्हा अहिल्यादेवीनी त्यांच्या पाण्याची शेतीची सगळी व्यवस्था केली आणि त्यांच्यावरती जबाबदारी दिली की इथून जे सगळे जंगलातून व्यापारी जाणार आहेत त्यांची ने आण तुम्ही करायची आणि त्यातून त्यांना काही टक्के व्यापाऱ्यांनी त्या लोकांना द्यायचं. म्हणजे असा राजा कोणी होऊन गेला का? म्हणजे तुमच्या राज्यामध्ये चोर जरी असतील तर त्यांची जबाबदारी घेण्याची भूमिका अहिल्यादेवींची होती. अरे आम्ही तर माणसं आहोत, आमचा अधिकार आहे. आम्हाला घटनेनं दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, आम्हाला आरक्षण दिलंय, त्याची अंमलबजावणी तुम्ही करत नाही. या राज्यामध्ये सरकारला जेवढे समाज आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका एकच असली पाहिजे. परंतु या राज्य सरकारची भूमिका फक्त महाराष्ट्रातल्या 200-250 घरांना पोसणं, जपणं, त्यांनाच पैसे मिळवून देणं, त्यांना संस्था मिळवून देणं, गोरगरिबांचे सगळे पैसे राज्य सरकारकडे जमा होत आहेत ते सगळे त्या लोकांना लावणं, अशा पद्धतीची भूमिका ही राज्य सरकारची दिसती आहे. पण राज्य सरकारनं आता याद राखून राहिलं पाहिजे की महाराष्ट्रातला आता मुलगा, प्रत्येक मुलगा, बहुजनांचा मुलगा, बौद्ध असेल, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोसी, बडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, माकडवाला, कुंचाचा पोरगा, कोलाट्याचा पोरगा, कोळ्याचा पोरगा, लोणाऱ्याचा पोरगा, गरीब मराठ्याचा पोरगा, हे सगळी पोरं आता जागी झालेली आहेत आणि तुमची चाल लोकांनी ओळखलेली आहे. येत्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर धनगर समाजाचं जे आमचं योजनांचं पैसे आहेत, अंमलबजावणीचा आरक्षणाचा विषय आहे,
कोर्टामध्ये जी आमची केस चालू आहे त्याबाबत जर तुम्ही गंभीरतेने नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये हा समाज तुमच्या विरोधामध्ये उठेल एवढंच या निमित्ताने बोलतो. परत एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या अहिल्यादेवींचा दर्शन घेण्याचा आज योग घराघरामध्ये सगळ्या लोकांना आज जयंतीच्या दिनानिमित्त अवसर सगळ्यांना मिळाला आणि सगळ्या लोकांनी खूप चांगल्या थाटामाटामध्ये कोरोनाचे सगळे नियम पाळून आज देशातली पहिली जयंती आहे. उलट जगातली असेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक जयंतीचा कार्यक्रम घराघरामध्ये होतोय आणि तो कोरोनाचे सगळे नियम पाळून होतोय असा जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सगळ्या युवा मित्रांनी वडीलधारी मंडळींनी आपल्या पेहराव्यामध्ये केला त्याबद्दल समाजाचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. जय मल्हार, जय हिंद, जय भारत. Концентрация.